महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते। त्यांनी आज भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव इथे संस्थानाला भेट दिली। यावेळी संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। वेदांत प्रकल्प हा गुजरातला हलवण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे। दीपक केसरकर यांच्या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे म्हणाले की दीपक केसरकर यांना वेदांत प्रकल्पामध्ये काही समजत नाही, यांच्याकडे कोणतं खाते आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही। वेदांत प्रकल्प हा महाराष्ट्रात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता। ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेस सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्रात यायला तयारी दर्शवली होती। परंतु आता निवडणुका जवळ आल्या, जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार देणारा फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे, त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला पळवला असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय। माझा बेसिक बुलढाण्याचा दौरा होता आणि जाळीच्या देवाच्या दर्शनाला माझा यायचं होतं। बुलढाण्याला शिवसेनेचा मेळावा होता, काही जिल्ह्याच्या विषयासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा होती, कायदा सुव्यवस्था शिवसैनिकांवर होणारा अन्याय अत्याचार या संदर्भात SP ची भेट पण होती आणि मला वाटतं शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसादात मेळावाही झाला, अधिकाऱ्यांशी एक सविस्तर चर्चा झाली, येणार का संघटनेचं काम आणखी कसं मजबूतीनं या भागातील संपर्क भाऊ काही नरोभाऊ आहे, तिथले जिल्हा प्रमुख जालोभाऊ आहे, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली कसं जास्त वाढतं आणि शिवसेना आणखी कशी मजबूत होत आहे या हेतूनं हा दौरा होता आणि जायच्या देवाला मी नतमस्तक असं आरोप दीपक केसरकर यांनी केलेला आहे। काय दीपक केसरकरला काय माहिती, दीपक केसरकर कोणतं खातं आहे, ते काय होतं, त्यांना याच्यातलं काय नॉलेज आहे। वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा मागच्या वेळेस जी कॉन्फरन्स झाली ती आंतरराष्ट्रीय सुभाष देसाई साहेब आदित्य साहेबांनी आणि मागच्या 2015 पासून या सगळ्या प्रकल्पाविषयी चर्चा चालू आहे, त्यांनी येण्याचं टेंटेटिव्ह मान्य केलेलं आहे। विधिमंडळाच्या मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीची कबुली दिलेली आहे। परंतु आता निवडणुका जवळ आल्या आहेत, विधानसभेच्या 1 लाख लोकांना रोजगार देणारा फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे हा आणि म्हणून गुजरातने हा पळवलेला आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात उलट हा प्रकल्प यावा असे प्रयत्न झालेले होते। थँक्यू। यावेळी बुलढाणा शिवसेना जिल्हाध्यक्ष जालिंदरभाऊ बुधवत, जालना जिल्हा शिवसेना उपप्रमुख मनीष भैया श्रीवास्तव, प्राध्यापक नरेंद्रभाऊ खेडेकर, शिवसेना संपर्क प्रमुख बुलढाणा लोकसभा लखन गाडेकर, तालुका प्रमुख बुलढाणा, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, संजय हाडे, उपजिल्हा प्रमुख अशोक इंगळे तसंच शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते सोमनाथ गोडके आदी उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खा पठाण, धावडा, जालना।